पनवेल तालुक्यातील तारागावाच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी अज्ञात इस्मांनी एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून ते पसार झाले होते या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडले असून सदर हत्या ही सोन्याच्या देवाणघेवाणीवरून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावर तारागावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी आणि नामचीन गुंड संजय कार्ले याची अज्ञातांनी हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून पसार झाले होते पुणे येथील इस्माचा पनवेल हद्दीत हत्या झाल्याने तालुक्यासह गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती या प्रकरणामध्ये हत्येच्या कारणासह आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेल समोर होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली या प्रकरणी शोध घेत असताना हत्या झालेली व्यक्तीचे नाव संजय कारले असून तो पुणे जिल्ह्यातील नामचीन गुंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याच्यावर बनावट सोन्याची नाणी विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून मोक्का लावण्यात आल्याचे पोलिसांना समजले यानंतर पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल रिसॉर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच गोपनीय माहितीवर आणि तांत्रिक तपासाद्वारे सदर हत्या सराईत आरोपी असलेले मोहसिन मुलानी आणि अंकित कांबळे यांनी केल्याचे समजले या दोघांचा शोध घेत असता आरोपी हे नेपाळ येथे पळून गेल्याचे समजले मात्र पोलीस या दोघांचा माग काढत होते अखेर सदर आरोपींपैकी एक जण देहू रोड पुणे येथे आल्याचे समजताच गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने झडप घालून मोहसिन मुलानी याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन कारतुसे पोलिसांना आढळून आली त्यानंतर पोलिसांनी अंकित कांबळे याला देखील ताब्यात घेतले त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे या दोघांच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे वर्तवण्यात येत आहे आहे इन्सिडेंट अबॅन ऑडी गाडीमध्ये एक डेड बॉडी आम्हाला मिळाली ज्याला पाच ठिकाणी बुलेटने गननी शॉट करून थार मारण्यात आलेलं होतं टेक्निकल एव्हिडन्स ज्या वेळेस आम्ही बघितले तेव्हा असं कळलं की पुण्यावरून गाडी आलेली आहे आरोपी आणि मयत या दोघांमुळे दोघांमध्ये पैशाचे वाद झाले कमी पैशामध्ये जास्त सोनं देईल असं मैतानी आरोपींना सांगितलं पैशांचा व्यवहार फिसकटला आणि त्याच्यामध्येच हे कृत्य करण्यात आलं कृत्यानंतर आरोपी जे आहेत हे नेपाळला पळून गेले होते कंटिन्यूस पोलिसांनी याचा तपास केला आणि जसे आरोपी आज आले त्यांना ताब्यामध्ये घेतला आणि हा गुन्हा युनिट चे पी आय पाटील आणि त्यांच्या टीमनी उघडकीस आणलेला आहे